झाले वो साधनी Come on, baby.
सुर अपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 देवी न जीवा सुख नोही Thank you.
नाही आदि अंति अवसानी अविनाशी करी आपुली आईशे लावी मना पिशे गोविंदाचे इरती माईक दुखाची जनती नाही आदि अंति अवसानी तुका मने एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईक दुखाची जनती नाही आदि अंति अवसाने विठ्ठला Oh,
नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा सचि तुकया सचिदानंद रूपा नमो तुकया भक्त कल्याण मूर्ति नमो तुकया पूर्ण भास्कराय कीर्ति जन जन हनुमंता चौपाळुनिया भले वरी बैसवू पावले श्री गुरुंची ते नमस्कारो नियाता आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नाही हे रती माईक दुखाची जनती नाही आदी अंती अवसानी प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग आद्य जगद्गुरु संत तुकोबराय यांचा चार चरणाचा अभंग आहे आणि ह्या अभंगाद्वारे तुकोबराय मानवी प्राण्याला मानवी देहाच्या प्राण्याला उपदेश करतात आणि सुंदर प्रकारे उपदेश करतात. माणसाच्या जन्माला आल्यानंतर या मायावी जगतामध्ये ज्याला तुम्ही
फूल म्हणून धराया जातात, तिथं अग्नीचे निखारे निघतात, आणि ज्याला सुख म्हणून पाहायला जातात तिथं दुःखाचे डोंगर पुढे उभा राहतात. अशा मायावी जगतामध्ये मनुष्य प्राणी मार्गक्रमण करत असताना आद्य जगत गुरुने या ठिकाणी सुंदर प्रकारे बोध केलेला आहे की बाबा रे ठाला जीवनाला आल्यानंतर माणसाच्या या ठिकाणी मार्ग सांगतात की बाबा या मायावी जगतामध्ये सुख कसल्याही कवडीचं प्रकार नाही, आणि आपल्याला खरं जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, आपल्याला आनंद ऐश्वरूप असं सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी एकच करावं लागल, देवाशी नातं जोडावं लागल, आपला देव करून घ्यावा लागल. आणि एकदा देव आपला झाला की खऱ्या सुखाची प्राप्ती येईल, आणि खऱ्या सुखाची प्राप्ती आल्या झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनाचं सार्थक होईल जन्माला आलेलं, असं महाराज सांगतात. दुसऱ्या पुरोध्यामध्ये महाराज सांगतात या ठिकाणी की येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसाने. या जगामध्ये सर्व प्रकारचे दुःखच आहे, याला याला अंत नाही, याला मर्यादा नाही, एवढं दुःख आहे. तुम्ही कितीक बी सुख पाहायला जाताल, या सृष्टीच्या पाठीवर कुठे बी तुम्ही सुख बघायला जाताल, ऐश्वर धन संपत्ता कमवून जर सुख बघायला जाताल तर कवडीचंही सुख नाही, हे सर्व जाणार आहे, सर्व नाशिवंत आहे, याच्यात सुख नाही. एक क्षणभर बी या ठिकाणी या पृथ्वी तलावरचा कुठलीही वस्तू एक क्षणभर बी जागेवर राहत नाही, हे सगळं नाशाकडे चाललंय, पूर्ण जगत नाशाकडे जातंय. म्हणून आपल्याला हे जे आहे सर्व मायावी आहे, हे डोळ्यानं दिसतंय एवढं सर्व मायावी आहे, आणि आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. येरती माईक दुःखाची जनाची, सगळे दुःखच या, सुख पाहता जवपाडे दुःख पर्वता एवढे. जिथं सुख बघायला जाताल तिथं दुःख पर्वता एवढं प्राप्त होईल, असं या ठिकाणी दुसऱ्या पद्याय सांगतात. तिसऱ्या पद्यामध्ये या ठिकाणी तुकोबाराय सांगतात अविनाशी करी आपुली आयशी लावी मनापिशी गोविंदाची. आपल्याला या ठिकाणी अमर आणि अविनाशी पद जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागल, भगवंताच्या नामाचं किंवा भगवंताचं वेळ लावून घ्यावं लागल, वारकरी व्हावं लागल, जप करावा लागल, आणि भगवंताच्या नामामध्ये सदा मग्न राहावं लागल आपल्याला. आणि एकदा का मग्न राहिलं की आपली तद्रूपता प्राप्त होईल, आपल्या भगवंत पुढी त्याचा स्वीकार करील, आणि स्वीकार करून आपल्याला खऱ्या सुखाची अविनाश सुखाची प्राप्ती करून देईल,
असं या ठिकाणी तिसऱ्या पद्यामध्ये सांगतात. शेवटच्या पद्यामध्ये आद्य जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा अरे या ठिकाणी या प्रतिवर तलावर तुम्ही कितीही नाशिवंत वस्तू कमवून ठेवल्या तरी ती माग त्याची कीर्ती उरणार नाही. उत्तमची उरे कीर्ती मागे ज्यासाठी जगासाठी जे साधू संत सत्पुरुष जगले आपल्या लेकराप्रमाणे जगावर ज्यांनी उपकार करून जगासाठी जगले त्यांची कीर्ती अमर राहिली. तुकोबाराय याच ठिकाणी सांगतात तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे आपलं मरण अटळ आहे आपण या जगामध्ये कुणीही नाही आले किती गेले किती संपले थरार कितीही कुणी जिवंत राहणार नाही सर्व मृत्यूच्या दाडात जातो पण आपली एक कीर्ती रूपानं माग उरतो असं या ठिकाणी स्पष्ट भाषामध्ये तुकोबारायांनी सरळ भाषामध्ये या अभंगाचा अर्थ सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी आता विस्तारपूर्वक आपण या गोष्टीचा विचार करू. या ठिकाणी पुरी साधू संतांनी लिहिलेले आहे सूर्याच्या कणापासून पृथ्वीची निर्मिती झाली लहान लहान कण गार झाले पृथ्वीवर पडली पाण्यात पडले आणि त्याची पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीच्या जन्मानंतर पाचव्या अवस्थेमध्ये पूर्वी प्राणी मनुष्य प्राणी नव्हता या पृथ्वीवर. ज्यावेळेस पृथ्वीवर पाणी होतं त्यावेळेस माशाच्या रूपानं सजीव प्राणी तयार झाला पाणी हवा त्याला सहन होत नव्हती पाण्याच्या रूपानं पूर्वी पृथ्वीवर अवस्थेमध्ये जीवसृष्टीवर निर्माण झाली पहिली. आणि पाचव्या अवस्थेमध्ये बाहेर येत असताना त्याची अवस्था बिघडली. ज्यावेळेस पाण्यामध्ये जीवसृष्टी निर्माण झाली त्यावेळेस भगवंतानं मत्स्य अवतार धारण केला आणि तिथं बोध तयार केला त्या मनुष्य त्या प्राण्याला. आणि काही अवस्थानंतर ते पृथ्वीवर पाचव्या अवस्थेमधून मनुष्य प्राण्याची निर्मिती झाली. पूर्वी मनुष्याला शेपूटच होतं पण जडत जडत कमी आलं पाचवी अवस्था समजते का. पाचवी अवस्था म्हणजे एकदम पशुसारखं जीवन होतं पूर्वी मनुष्याचं. पण का पशुचं जीवन जगत असताना पूर्वी त्या अवस्थेमधून भगवंतानं वारा अवतार धारण केला आणि वारा अवतार धारण करून त्या प्राण्याला बोध केला. पुढे वारा अवतार तयार केला त्याच्यामध्ये पुन्हा बोध तयार केला आणि हजारो वर्षाच्या चिंतनानंतर हजारो ऋषी मुनीच्या चिंतनानंतर मनुष्याला आत्मबोधाची प्रचिती आली. आत्म साक्षात्कार होणं हे सर्वात मोठं ध्येय आहे तो सर्वात सगळ्यात मोठा मोक्ष आहे. आत्मा आणि ईश्वर एकच आहे. आत्मा आणि ईश्वर दोन नाहीत. परमात्मा आणि जीव दोन नाहीत. फक्त अज्ञानानं झाकल्यामुळं आपल्याला जीव जाणवतो. म्हणून ह्या पृथ्वी तलावर पहिला आत्म्याचा शोध लागला आत्मज्ञानाचा. आणि मनुष्य प्राण्यानं ठरविलं की आत्मज्ञानापेक्षा या जगामध्ये मोठं ज्ञान नाही. आणि मोठं ज्ञान नसल्यामुळं तोच आत्मा परमात्म्यात विलीन होतो. या ठिकाणी काय सांगितलेले एका शास्त्रज्ञान आइन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञानं सांगितलं ज्या वेळेस मनुष्याला उपजत बुद्धी कुठलीही सुचत नाही किंवा भगवंतापर्यंत आत्मज्ञानापर्यंत त्याची बुद्धी पोहोचत नाही मनुष्याची त्यावेळेस भावनेचा आधार घेऊन मनुष्य जगतो. भावनेचा आधार म्हणजे काय की काहीच कळत नाही पुढचं हे सगळं म्हणजे गुपित ठेवलं. आत्मज्ञान महापुरुषाला सर्व जगातलं त्रिकाल ज्ञान प्राप्त होतं. ऋषी मुनी आतापर्यंत त्रिकाल ज्ञानी आहेत त्यांना मागचं भूत भविष्य आणि पुढचं सध्या होणारं कळतं. पण मनुष्य प्राणी जीव जे आहे ह्या जीवाला हे ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून तो भावनेचा आधार घेतो. कुठंतरी देवाच्या आहारी जातो कुठंतरी दगडाचा देव मला वाचवेल का त्याची बुद्धी कुठंतरी असह्य बनती भगवंत पाहण्यासाठी आणि असह्य बुद्धी होल्यानंतर त्याला खरं ज्ञान प्राप्त होत नाही. ह्या माईक जगतामध्ये त्याची खूप अवस्था दुर्दशा होती आणि दुर्दशा झाल्यामुळं जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तो बाहेर निघत नाही मनुष्य प्राणी असं या ठिकाणी महाराजांनी खूप वर्णन केलेलं आहे. ठल विठ्ठल विठ्ठल
आता सांगायचा विषय म्हणजे आपल्याला तंतुतंत भगवंताचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी साधू संतांनी ज्ञानेश्वरीसारखा तुकोबारायाच्या गाथासारखा ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. ह्यांचं जर वाङ्मय वाचलं, ज्ञानेश्वरी भगवद्गीता हे जर ग्रंथ वाचले तर आपल्याला ज्ञान व्हायला सफल गोष्टी होतात. पण आपण हे प्राप्तच करीत नाही, कुणाच्या तरी ऐकतो आणि ऐकल्यामुळं काय फजिती होती याचं एक उदाहरण थोडं सांगतो मी. थोडा एका माणसाला खूप त्रास होऊ लागला, दुःख त्याच्या घरात संकट येऊ लागली. संकट येत असताना काय झालं, एका माणसाकडे साधू पुरुषाकडे गेला आणि काय म्हणला त्याला की बाबा माझ्या जीवनातले संकट कशानं दूर होतील. त्यावेळेस त्याला सांगितलं एखादा सत्यनारायण घाल म्हणजे तुझ्या जीवनातली संकट दूर होतील. त्यावेळेस तो गेला आणि सत्यनारायण कसला असतो बाबा, त्यावेळेस सत्यनारायण म्हणला तू सत्यनारायण असा असतो, तू ब्राह्मण सांगेल तसा तो सत्यनारायण असतो. मग तो गेला ब्राह्मणाक, ब्राह्मणाला बोलविलं, सत्यनारायणाची पूजा आणली घेतली. आता ब्राह्मण सांगेल तसं ऐकायचं होतं ना त्यांना. पूजा मांडली, पूजाचं मांडलं, ब्राह्मण म्हणला मना मम पुन्हा म्हणला मला वाकडं बोलतो का, तो म्हणला मला वाकडं बोलतो का. बामणानं एक कान सोळात मारली की ह्यानं बी एक कान सोळात मारली. रटारटी बामणा संघ खेळला. ते बामण कसं तरी ते पूजा टाकून तिथंच गेलं घरला. गेल्यावर म्हणला बायकोला म्हणला आता पत्नीला आपला सत्यनारायण पार पडला म्हणला आता तू काय कर, ह्याला दक्षिणा द्यायला जा म्हणला वापस. मग त्यांची पत्नी ती दक्षिणा घेऊन गेली, सत्यनारायण पूर्ण पाडवा दक्षिणा घेऊन घरी गेली. त्यांच्या घरी गेलो ब्राह्मण म्हणला कोण आले, म्हणले ते सत्यनारायण घातलेली त्यांची पत्नी आली. आणि म्हणला धरा तिला हाणायला चालू कर म्हणला पत्नीला. त्याची तिथं मार खाऊन तिथून आली वापस. दोघं संध्याकाळी घरी बसले, एका घरी बसले आणि म्हणले आपला सत्यनारायण झाला मस्त. ती म्हणले ते पती म्हणले सत्यनारायण खूपच अवघड या. त्याची पत्नी म्हणली त्याच्यापेक्षा दक्षिणा देणं तर त्याच्यापेक्षा अवघड या. आपला परमार्थ ह्या पद्धतीनं चालतोय, आपल्याला काही अंध ज्ञान कुठलं कळत नाही आणि कळण्यासाठी आपल्याला डोळस परमार्थ करावा लागेल. या ठिकाणी आपण या ठिकाणी जवळजवळ 32व्या वर्षात सप्त्याहाचं पदार्पण होतंय. 32व्या वर्षात 32व्या वर्षात आपल्या गावामध्ये 100 ज्ञानेश्वर्या तरीनं वाचावत का नाही मनुष्यानं. 32 वर्षात 32 तरी माणसानं ज्ञानेश्वरी वाचून डोळस व्हावं का नाही. कोण वाचू तो ज्ञानेश्वरी या गावात. आलं तसं सप्ता गेला, तसा सप्ता गेला, माग पडला झालं, गेला माग पडला. असं 32 वर्षे पदार्पण झालंय तरी मनुष्याला आपल्याला अजून परमार्थाचं ज्ञान नाही. महाराज लोक येतेच असंच असतंय म्हणून जातात. काय त्यांचं काय हे होतंय का त्यांना, काय येते त्यांची सुगी होऊन जाते पण आपल्या जीवनावर ह्याचा काही परिणाम होतोय ह्याला कधी विचार केलाच नाही आपण. या ठिकाणी आला तसा गेला अशी अवस्था होती. विठ्ठल विठ्ठल मनुष्याच्या जीवनात दुःख किती आहे. 84 लक्ष येऊन फिरावं लागतात एका जीवाला. पशु काय जाणती पाप पुण्य. पशु पक्षाला जे आहे जनावराला ह्या ठिकाणी आत्मज्ञानाचं आणि देवाचं भजन करता येत नाही, त्यांना दिंडीत जाता येत नाही, त्यांना ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. पशु काय जाणती ही मध्यम योग्याची परमेश्वरानं जे भगवंतानं फक्त बुद्धिवान प्राणी मनुष्य जन्म मनुष्यच तयार केलेला आहे आणि ह्या गोष्टी सर्व मनुष्याला समजतात. आणि मनुष्य काय करतो ह्याच्या पण्यामध्ये आपल्या जीवनाची कथा या ठिकाणी महाराजांनी सांगितलंय की एक एक येऊनी कोटी कोटी फेरा तेव्हा या लागे वारा मनुष्याचा. एक एक येऊनी कोटी कोटी जन्म घ्यावा लागतो आणि अचानक कधीतरी कावळ्याच्या हातात जसा आंध्र्याच्या हातात जसा कावळा सापडावा असा मनुष्य मनुष्य प्राणीत तयार झाला आणि भगवंतानं मनुष्य जीवन दिलं. ह्या मनुष्य जीवनाचा दुरुपयोग करून मनुष्यानं काहीच केलं नाही. कसं केलं नाही त्याचं मनुष्याचं जीवनाचं याच्यावर थोडंफार एक दृष्टांत सांगतो. एक आंधळा माणूस असायचा, आंधळा हे भीत आंधळा, त्याला काही दिसत नाही. चौकून एक गावाला भीत चौकून टोटल आणि त्या गावाच्या बाहेर जायला फक्त एकच दरवाजा आहे. चौकून भीत
आंधळा माणसाला त्या दरवाज्याच्या बाहेर जायचे, गावाच्या बाहेर निघून जायचे. चलत 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 असताना त्याच्या पायात काट मोडतात, ठेसा लागतात, आपटतोया. त्याला सांगितलं एका माणसानं, डोळस माणसाला विचारलं, बाबा मला ह्या दरवाज्याच्या गावाच्या बाहेर जायचे, तुम्ही याला मला या ठिकाणी रस्ता दाखवा. त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं दुसऱ्या की तू काय कर, की भीत आहे गावाला, या भीतीला हात धर, या भीतीला, आणि भीत चापत 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 पुढे एक दरवाजा लागेल, त्या दरवाज्यातून तू बाहेर जा आणि म्हणजे तुझी ह्या गावातून सुटका होईल. त्यावेळेस तो आंधळा माणूस, भीत आंधळा माणूस, भीतीला चापत 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 दरवाज्यापाशी गेला. दरवाजापाशी गेल्यानंतर पुढं काय झालं, दरवाजापाशी जायच्या टायमाला ह्याच्या अंगाला एक गचकरण सुटलेलं होतं. तो हात दरवाजा जखाळला आणि गचकरण खाजवायला चालू केलं. तो दरवाजा मागं पडला, लगेच पुन्हा भीत मधूनच लागली अजून दुसरी. पुन्हा याडा घालीत याडा घालीत याडा घालीत याडा घालीत अजून काट मोडायचं, पायात आपटायचा, पायावाटं रक्त निघत आहे त्याच्या, भ्यागा पडलेल्या आहेत, उन्हाची कहऱ्या. चलत 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 पुन्हा अजूक त्या दरवाज्यापर्यंत डबल आला फिरून मधून, आणि दरवाज्याच्या पशी यायच्या टायमालाच त्याचं गचकरण खाजवायला चालू झालं. हात काढला की लगेच अजूक डबल दरवाजा लागला. म्हणजे असं हे करता ह्याचा, या कथेचा अनुवाद अशा प्रकारे आहे, मनुष्य जीवन, मनुष्य देह हा मनुष्याचे मुक्ती मिळवायचा दरवाजा आहे, आणि लक्ष 84 येऊन फिरत फिरत मनुष्य जन्मापस्तोर येणं म्हणजे ही भीत झाली. डुकराचा जन्म झाल्यावर मांजराचा येईल, कुत्र्याचा येईल, कुत्र्याचा झाल्यावर बैलाचा येईल, बैलाचा झाल्यावर श्वानाचा येईल, असा जन्म घेत 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 त्याला सांगितलं मनुष्य जन्मापर्यंत आला. मनुष्य जन्मापर्यंत आला की त्याला विषयरूपी खास चालू झाली ह्या मायावी जगामध्ये. बालपण गेलं अज्ञानपणात, तरुणपण गेलं संसारात, पतीपत्नीत मग्न झाला, आणि म्हातारपण त्याचं कसं गेलं, मानगाव डगमगेल, पोटगाव पाठीशी लागेल, त्याला कवडीचंही त्याचं ज्ञान नाही. म्हणजे ही गचकरणाची खाज आहे, ही जीवनाची दशा होणं, जीवनाचा विषय भोग भंगणं म्हणजे ही खाज होती. मनुष्य जीवनरूपी दरवाजा महाग पडला, पुन्हा 84 येऊन प्राप्त झाल्या आणि दुःख भोगायला लागलं. आणि भगवंतानं त्या ठिकाणी त्या जीवाला सुटका होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण मनुष्य साधून घेत नाही. या ठिकाणी साधू संत सांगतात, या ठिकाणी देवाला मातेच्या पोटात असताना हे नरकवासापेक्षा बी मोठं दुःख आहे, नरकवासापेक्षा बी गर्भवासाचं दुःख मोठं आहे. आणि एकदा मनुष्य मृत्यू होताना एकदा सगळं 100 इंचवानं इंगड्यानं टोचावा, जेवढी त्या जीवाला तळमळ होती एवढी मारताना दुःख होतं मनुष्याला, आणि करवतीनं हातपाय कापावत एवढं दुःख मरताना होतं मनुष्याला. अशा 84 येऊन भोगत भोगत मनुष्य जन्माला आला मनुष्य, तरी पण त्याला या ठिकाणी मनुष्य जीवनाचं महत्त्व कळना. 50 वर्ष जीवन जगतोय मनुष्य, 50 वर्ष झोपीतच जातोय, पण 50 वर्षाच्या जीवनात सध्या मनुष्य जन्माचं त्याला महत्त्व न कळाल्यामुळं त्याला पुढं जन्म मृत्यूचा फेरा चुकविता येत नाही, आणि चांगलं कर्म न केल्यामुळे नरकाची प्राप्ती होती. आणि मनुष्य ज्यावेळेस आईच्या उदरात असताना काय आठवण करतोय, देव देवाला बाहेर येताना काय म्हणतोय, एक वेळा करी या दुखा वेगळे, yeah.
प्रतिपाद करतात मातेच्या उदरात असताना मानव प्राणी काय देवासंग काय नवस करतात. देवा या दुःखा वेगळा मला एकदा कर, मी तुझे पाय सोडणार नाही आणि तुला आठवीन हा माझा नवस आहे देवा. ज्यावेळेस जीव मातेच्या उदरात असतो त्यावेळेस या ठिकाणी हे करतो, पण ज्यावेळेस ह्या मायावी जगाची हवा लागते त्या मनुष्याला त्यावेळेस सर्वच विसरून जातो. बेमान आपणही धरती माता बेमान नाही. धरती मातेवर आपल्याला जगवितेत बेमान वागून सध्या पण हीच मोठी गोष्ट आहे. देवाला सर्व सारखी इथं, पण आपल्या कर्मानुसार त्याची त्याला अनुभूती येते. या ठिकाणी काय सांगतात की बाबा म्हणून मला सांगायचा उद्देश काय की या अनेक दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात आपल्याला आणि ह्या दुःखाच्या यातना भोगल्यामुळं आपल्याला सुख कवडीचंही नाही, कसल्याही प्रकारचं सुख नाही. तुम्ही कितीही ह्या मायावी जगतामध्ये फिरलात, कितीही या मायाई जगतामध्ये धन कमिलं, कितीही या ठिकाणी पळालात आणि किंवा काही भी झालं तरी, किती मी या ठिकाणी मोठा झाला तरी रावणासारख्याला त्या ठिकाणी या पृथ्वीवर जगता आलं नाही. त्याचं तो सध्या अमर झाला नाही. या ठिकाणी यादव कुळासारखे 56 कोटी यादव आले होऊन गेले, फक्त कीर्तीनं उरले पण अमर झाले नाहीत कुणीच. या जीवसृष्टीवर कुठलाही प्राणी अमर झाला नाही. त्या ठिकाणी त्याला दुःख भोगून या पृथ्वीवर जावाच लागते. म्हणून या ठिकाणी भगवंतांना इतकं दुःख सहन करण्याची आपल्याला क्षमता नाही, काही नाही. म्हणून आद्य जगद्गुरु पूर्वोपाध्यायामध्ये काय सांगतात या ठिकाणी, आपुला तो आवा
योगपद्यायाचं निरूपण या ठिकाणी सांगितलं. प्राप्तस्थळे सांगण्याचा विषय म्हणजे या ठिकाणी आजची ही कीर्तनरूपी सेवा जी आहे माझी कीर्तनरूपी या ठिकाणी गेल्या 31 वर्षापासून चालत आलेला सप्ताह या ठिकाणी आणि 32व्या वर्षात पदार्पण होत असताना या सप्ताहातली पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या साध्या माणसाकडे आली. कारण का मला आमच्या सर्व तांदळे परिवाराने कीर्तन तुम्हीच करायचा आग्रह धरला. माझ्या मनी दिनी नाही काही नाही कीर्तन करावा ही माझी तुम्हाला सांगतो इच्छा भी नाही. पण आता त्यांना पांडुरंगानं काय बुद्धी फोडली काय झालं सरळ आले आणि कीर्तन तुम्हीच करा म्हणले महाराज. आता आणि कीर्तन तुम्हीच करा म्हणले आता मया चिंतन केलं आणि मनात म्हणलं पांडुरंगाची जी इच्छा आहे आपण सांगण्याचा प्रयत्न करू म्हणलं कीर्तन आणि आपण स्वीकारलं पांडुरंग कसा आपल्याकडून करून घेईल या ठिकाणी सुंदर प्रकारे त्याने आपलं सत्कार केला. आणि या ठिकाणी दुसरे सत्कार मूर्ती आमचे गावचे सरपंच या ठिकाणी केजवरून आवरेजून माझं कीर्तन ऐकण्यासाठी माझ्यासारख्याचं कीर्तन ऐकण्यासाठी आवरेजून आलेले त्यांचे आमचे प्रेमस्नेही अनिल चौरे. दुसरे आमचे नवनाथ बिक्कड छत्रभुज यांनी पण माझं हार घालून स्वागत केलं. त्यांचा पण मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आवरेजून माझ्या कीर्तनासाठी सर्वच गावात चर्चा होती महाराजाचं कीर्तन आपल्याला ऐकायला जायचे. महाराज काय सांगताय ते ऐकण्यासाठी उत्सुक होती की कीर्तन ऐकायला महाराजाचं. मला बी कळाना बाबा एवढी काय माझ्यापाशी. पण चर्चा गावात आलो की महाराज मी जागा धरून बसणार तुमचं कीर्तन ऐकायचं आम्हाला. माझी पांडुरंगाचीच लीला आहे आणि ही पांडुरंगालाच करून घ्यायच्यात या गोष्टी. हे माझ्या मनाला समजलं की भगवंत या ठिकाणी ह्या गोष्टी करून घेतात. माझ्या या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आमचे मृदंगाचार्य आमच्या आचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरूंचे परमस्नेही शिष्य सोमनाथ महाराज मुंडे या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आवरेजून उपस्थित राहिले. तसेच त्यांनी पण आमचे प्रेमसिंह मित्र आमचे सुनील महाराज टाकळीवरून त्यांना कळालं तांदळे महाराजांना आज कीर्तन करायचे म्हणून ते पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे या ठिकाणी आमच्या गावातील सर्व टाळकरी मंडळी भमातात्या असतील आमचे या ठिकाणी हरिभक्त परायण अशोकजी महाराज ते तर आता 2-4 महिन्यापासून इकडं 2-3 महिन्यापासून हे होते. पण आज माझं कीर्तन हे केले तांदळे महाराज 100% येतो म्हणून जमान नेले त्यांनी ते पण माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी कीर्तनकार माझी नात आहे या ठिकाणी आशा दिदी चौरे ती पण आवरेजून उपस्थित राहिली. तसंच या ठिकाणी सुंदर या ठिकाणी गायन करतात गायत्रीताई ढगे या पण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षे काढलेली त्या पण या ठिकाणी आवरेजून उपस्थित राहिल्या. त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या मंडसगावाहून एक जीप आलेली ते पण मंडसगावाहून जीप आली त्यांचे आवरेजून कीर्तन ऐकायला आले. आणि सर्व तुम्ही गावकरी मंडळी सर्व माझ्या मायबापासारखे कुणी माझ्या मित्रत्वासारखे आणि माझे लहान असतील ते माझ्या शिष्यासमान सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वांचं या ठिकाणी उपस्थित राहिला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि असंच मी तुमचा ऋणी आहे कधी बी आणि तुमच्या सेवेत कधी बी तुम्ही हाक मारली तर कधी बी तुमच्या जिथं मी नडपडल तिथं हाक मारेल तिथं उभा आहे तुमच्या गावासाठी. मी कधी बी परमार्थाला कधीही कमी पडणार नाही. तुम्ही एवढं मला प्रेम दिलं आणि ही भगवंताचीच इच्छा होती एक कार्य करून घ्यायचं. सर्वांचा मी ऋणी आहे आणि या ठिकाणी मी सेवा जशी माझ्या बुद्धीला मावली माझ्या बुद्धीला देतील पांडुरंग माझ्या बुद्धीला
प्रवेश करतील त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करील. माझी काही दिवसापूर्वी सद्गुरू चंद्रशेखर बाबाच्या सेवेमध्ये पण जीवन गेले. मला बाबांच्या सेवेत जीवन जात असताना वैराग्य प्राप्त झालं, जीवनामध्ये बदल झाला माझ्या. आणि जीवनात बदल होत असताना खूप काय परमार्थातल्या गोष्टी जाणवल्या मला. मी जरी तुम्हाला सामान्य दे असं वाटलं तुमच्यासोबत, तरी माझं ध्येय आणि माझं चित्त वेगळंच असतं. माझं संसारावर चित्त नसतं. माझा संसार म्हणजे माझा परमार्थ जीवनात हेच केलेलं आहे. मी दुसरं काहीच केलं नाही. आणि अशा जीवन पद्धतीने मी आज जीवन जगलेलो आहे. भगवंताची इच्छा होती तुमच्यासमोर उभं राहण्याची, योग आला उभं राहिलो, सांगण्याचा प्रयत्न करील. मी अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा आग्रह नाही. माझ्या बुद्धीला जे भगवंत जे देतील हे मी सांगण्याचा प्रयत्न करील. या ठिकाणी सांगतो ठिकाणी विषय प्रतिपद करीत असताना तुकोबराय सांगतात दुसऱ्या पद्यामध्ये सांगतात की बाबा माईक जग आहे आणि भगवंत केवढा आहे. शेवटा देवच का आपला करून घ्या? देवापेक्षा दुसरं कुणी दुसरा देव नाही का? नाही. देव एकच आहे. आपुला ते एक शब्द का दिला? देव एकच आहे जगामध्ये. तुम्ही म्हणताल देव एक आहे नाही, तर मापायला तर खूप देव आहेत आमच्याकडे. काही दुखायला लागलं की काही पुन्हा कापाकापी करायचे देव आहेत आमच्याकडे, काही पुन्हा बघायचे देव आहेत. हे सर्व देव मायावी आहेत. मी सत्य सांगतो, मायावी आहेत. सर्व देवांचा राजा एकच देव आहे आणि तो देव सगळ्यांना शक्ती पुरवतो, सर्वांना सामर्थ्य पुरवतो. आणि ह्या जीवाला दुःखातून मुक्त करायचं फक्त एकच देव करतो. ह्या सृष्टीवर एकाच देवाची सत्ता आहे. आणि ती सत्ता कशी आहे? सर्वभौम आहे. कितीही दुर्जन असला तरी त्याला जगविणं तो भगवंत जगवितो. आणि किती सज्जन महात्मा असला तरी त्याला बी तोच देव जगवतो. दुर्जनाला मारून टाकतो आणि सज्जनाला जास्त सांभाळतो असं नाही. सर्वांना सारखी शक्ती पुरवतो. त्याचं नाव देवया. देवापाशी कवडीचाही भेद नाही कुठलाही. रावणाला ज्यानं वैरत्व केलं, रावणासारख्या महाशुरानं, या ठिकाणी त्रिभौम्य राज्य होतं रावणाचं. रावणाकडे रावणाला 14 चौकड्याचं राज्य होतं आणि देवाला विरुद्ध करायचं सामर्थ्य फक्त रावणामध्येच होतं. लंका टोटल सोन्याची होती त्याची. फक्त स्वर्गाला शिडी लावायची शिल्लक बाकी होती. ह्या रावणानं टोटल भगवंतासंग विरुद्ध केला. भगवंताची पत्नी चोरून आणली आणि भगवंतासंग वैरत्व केलं. भगवंताला सर्व त्या ठिकाणी सैन्य घ्यावं लागले आणि सर्व 14 वर्ष त्या ठिकाणी वनवास भोगून हनुमानजीला सोबत घेऊन त्यानं सर्व हनुमानजीचे वानर सोबत घेऊन पत्नीसाठी मोठा त्या ठिकाणी समुद्र पूल बांधला आणि पूल बांधून रावणासंग युद्ध खेळलं आणि शेवटी रावणाच्या सर्व राक्षसांचा नाश केला. आणि राक्षसाचा नाश करून ज्यानं वैरत्व केलं त्याला बी सायुज्य मोक्ष ज्या भगवंताने दिलं त्याचं नाव देव आहे. तो देव सर्वाचा देवाचा देव आहे. ज्यानं वैरत्व केलं म्हणजे त्याला नरकाला लावायचं आणि ज्यानं आपले पाय धरलं म्हणजे त्याला ह्याला लावायचं. म्हणजे इतक्या सोप्या भाषातला देव नाही. देव सर्वांना सारखा आहे या जगामध्ये. म्हणून तो देव आपल्याशी करून घ्यायचा असं या तुकोबरायाने सांगितलेलं आहे. आणि देवाचं मोठेपण किवड आहे. देव केवढा आहे तुम्हाला सांगतो. देवाची कल्पना करा. एक अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरी तो बालक बा हा नंदा घरी. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. आकाशगंगेमध्ये जे सुशिक्षित असतील, आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यासारखे आणि ब्रह्मांडासारखे अब्जावधी सूर्य दिसतात. त्याच्या बी बाहेर त्याचं भगवंताचं वास्तव्य आहे. भगवंत म्हणजे मर्यादित आपल्या पृथ्वी पुरता नाही, असले अनंत ब्रह्मांड बी त्याच्या पोटात मातात. दगडाचे देव तर किती का असतील त्याची गणत नाही. दगडाचे देव कधीच आपल्याला कधी मुक्ती प्राप्त करून देणार नाही. तुकोबराय सांगतात शेंदरी हेंदरी कोणती दैवते कोणती पूजारी दैवते कोणती
विषय असा आहे की या ठिकाणी शेंदरी हेंदरी दैवत आपलं कधी कल्याण करू शकत नाहीत, कारण त्यांना मोक्ष नावाची चीज माहितीच नसते. ते आपल्या पोटासाठी रडते, ते पोटासाठी. या ठिकाणी सांगण्याचा विषय असा, देव कसे बनलेले आहेत ते. आपलं शरीर जे आहे, शरीर पंचमहाभूताचं आहे शरीर. सांगण्याचा विषय कठीण आहे, डोक्यावरून जाण्याचा प्रयत्न जरी झाला तरी सांगण्याचा प्रयत्न करतो. मला जे अध्यात्म मला अवगत झाले सांगण्याचा मी प्रयत्न करणं काम आहे माझं. मनुष्याचं शरीर पंचमहाभूताचं आहे. पंचमहाभूत कोण? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. सर्व जीवसृष्टीवरले प्राणी जे बनले असतील, चार खाणीमधले, जमिनीमधले असतील, पृथ्वीवरले असतील किंवा अनेक दुसरे कुठले असतील, हे सर्व प्राणी पंचमहाभूताची निर्मिती आहे. पंचमहाभूताची निर्मिती कशी? तुमच्या शरीरामध्ये जेवढा पाण्याचा भाग जे आहे, रक्तमास, रक्त, रक्त हे पाण्याचा भाग आहे तुमच्यामध्ये. आणि हाडं जे आहेत, हाडा आणि मास हे पृथ्वीचा भाग आहे. तुमच्या शरीरामध्ये हवा या, हवा मध्ये जाणं येणं, मास जाणं येणं, हे श्वास येतो, या हवा एक तिसरा भाग आहे. तीन भूत झाले. चौथं भूत कोणते? सूर्य. शरीर जर गार पडलं तर असं म्हणायचं तो मनुष्य मेला. जोपर्यंत शरीर गरम आहे म्हणजे सूर्याचा पण भाग आपल्या शरीरामध्ये आहे. आणि आकाशाचा भाग, तीन आकाश आहेत आपल्या म्हणजे कंठ आकाश, हृदय आकाश आणि नाभी आकाश. तीन आकाश मध्ये पोकळे आहेत आणि त्या पोकळ्यामध्ये हे आकाशाचा पण भाग आपल्या शरीरामध्ये. ह्या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये असताना मनुष्याला या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सूक्ष्म शरीर तयार केलेले. मन ही एक नावाची वस्तू तयार केलेली आहे. आणि मन ही वस्तू तयार केली हे मन जे असतं, मन आपलं ह्या जगतात मोकार सोडलेलं असते. मनाला स्वतंत्र्य दिलेलं असते देवानं. तो कसा या ठिकाणी, जसं आपण या ठिकाणी माळावर जनावर चरतं आणि चरून येऊन काय करतं ते आपण बघू. आता कुठं कुठं जाते ते, कुठं दहन खायला जाते, काय होते, तसं ह्या शरीरामध्ये मन एक पेशल दिलेलं आहे मनुष्याला. तर हे मन जर व्यवस्थितशीर आपण वापर नाही केला या जगतामध्ये, जिथं नाही तिथं जर मन गेलं तर आपल्याला कधी मोक्षाचं दार प्राप्त होणार नाही. म्हणून चंचल आहे. आणि मंचल चंचल असल्यामुळं मनाला या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करू. मनाविषयी थोडं पुन्हा सांगतो, पण या ठिकाणी मला सांगायचा उद्देश, जे महत्त्वाचा मेन मुद्दा आहे, मनुष्याचं शरीरामधले मनोलय तोडणं इतकं कठीण आहे. कुठल्या साधूनं जर मनोलय तोडला तरच त्या शरीरातून मुक्त होता येतो. कुणी म्हणेल मी महात्मा झालोय आणि त्यांना जर मनोलय तोडला नसेल तर तो महात्मा साध्या मोक्षाला जाऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, खूप अध्यात्म बारीक आहे या गोष्टी. तर सांगायचा विषय माझा, दोन भाग शरीरामधले गळून पडतात. कोणते?
शरीराचा पृथ्वीचा आणि पाण्याचा भाग फक्त मेल्यानंतर जसं पांघरून जीर्ण होऊन जसं खाली पडतं आणि तीन वस्तू आपल्या सोंगर राहतात, वायू, सूर्य आणि आकाश, हे तीन वस्तू आपल्या सोंगर राहतात. त्याच्यात मन गुंटलं जातं आणि मन गुंटल्यानंतर तो जीवात्मा असा या हवेतच तंग होतो. तो हवेत वर जात नाही, हवेतच असतो मेलेला जीवात्मा. फक्त त्याला मनुष्याचं शरीर धारण करण्याचा प्रयत्न करतो आणि मनुष्याचं शरीर धारण करण्यासाठी तोला पाण्याचा आधार लागतो. म्हणून काही झोटिंग वगैरे झालेले लोक असतात का, पहिले काही उलीतील झोटिंग फिटिंग झालेले, ते कुठंतरी लागणं, हे हवेच्या रूपानं कुणाला तरी झडपिणं, कुठं काय करणं आणि हे पोटासाठी मागतात. हेच लोक ह्यांना फक्त शरीर नाही पण कोणाच्या तरी शरीराचा आधार घ्यायचा आणि आधार घेऊन त्याला झपटण्याचा प्रयत्न करतात हे लोक. म्हणून हे आत्मे अब्जावधी वर्ष कल्पांती वर्ष इथंच राहतात आणि इथं राहून ते जन्म मरण त्या ठिकाणी पृथ्वीच्या नाशानंतरच पुन्हा नाश होतो त्यांचा. आपल्या या ठिकाणी आपल्या भाग्यवंत लाटे म्हणून एक आपल्या वंजारी समाजाचे आइन्स्टाईन सारखे शास्त्रज्ञ आहेत मुंबईला. त्यांनी 24 वर्ष वेद अध्ययन केलेले, टोटल 108 उपनिषदावर पूर्ण 4 वेदावर संशोधन केले आणि संशोधन करून त्यांनी 2-4 ग्रंथ लिहिलेले आहेत. ज्ञानेश्वरीचे 7 खंड लिहिलेले आहेत भारतासहित त्या माणसाची वाचवत. की विज्ञानानं देव कसा सापडल, की तुम्ही नुसतं असं इठल मनाने देव सापडतो हे सामान्य भाषा झाली, पण त्यानं शोध घेतलाय. कसा शोध घेतलाय? आपल्याला जसा मोबाईलचा शोध हवेमधून लागला तसा देवाचा शोध त्यानं विज्ञानामधून शोध घेतलेला. असे एक आपल्या वंजारी समाजाचे आहेत, ते मुंबईला राहतात, त्यांचे ग्रंथ आहेत खूप. पण त्यांनी सांगितलं कल्पांती वर्ष आत्मे याच ठिकाणी राहतात, या तीन पंचमहाभूताच्या तीनच्या सहाय्यानं. कोणचं? हवा, सूर्य आणि आकाश, या तीनच्या सहाय्यानं मन तिथं गुटमाळून 1000 वर्ष ह्याच्यात गुटमाळतात आणि त्यांना पुनर्जन्म. जसं माणसाला नागाची कातीन बाजूला पडते आणि नाग जसा निघतो तसं हे शरीर टाकून द्यायचं आणि हवेत गुटमाळून दुसऱ्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. असं शास्त्रज्ञाचा हा या ठिकाणी सिद्धांत आहे. नुसतं मोकार सांगण्याचा नाही, त्यांनी सिद्धांत मानलेला आहे आणि हो सिद्धांत आपण त्या ठिकाणी त्याचा अध्ययन केलेला आहे. देव पाहणं इतकं सोपं आहे त्या ठिकाणी, खूप त्या गोष्टी त्या अवगत गेल्या पाहिजे. सुशिक्षित पिढीसला पण ते जर ग्रंथ वाचले आणि ते जर लक्षात आलं तर खूप ती पिढीला पण बदल होऊ शकतो जीवनामध्ये त्यांच्या. त्या माणसानं त्या पद्धतीनं सांगितलं. म्हणून कसे देव जे आहे, देव आफाट आहे, मोठा शेंदरी हेंद्रेचे देवाच्याला ह्याला लागण्याची आवश्यकता नाही आणि मनोलय तोडणं इतका सोपन आहे. मनाला वलांडून पुढं जो साधक गेलाय, आजचे साधक कसे आहेत मला जगामध्ये सांगा. इतके स्वार्थी आजचे परमार्थिक लोक पण एवढे स्वार्थी इथं की जगामध्ये मनुष्य जीवनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न कुठं करतात ते. आपल्या गावामध्ये कीर्तन सांगतात, येऊन जातात, दक्षिणा घेऊन जातात, रोज जीवन जातात, पण एक तरी मनुष्य 100 तरी कमीत कमी 50 तरी ज्ञानेश्वरी वाचक गावात आहे का, हे हित कुणी केलं का आतापर्यंत? केलेलं नाही, कोणाला समजलं नाही या गोष्टी. येतात जातात, येतात जातात. जोपर्यंत मनाचं परिवर्तन होऊन मनाला तोडून तो परमार्थिक अवस्थेला मनुष्य लागत नाही तोपर्यंत आपण कितीही काही केलं तरी आपल्याला प्राप्त होण्याचा हे नाही. त्याच्यासाठी खूप तत्पर राहावं लागेल, वैराग्यशील राहावं लागेल, देव केवढा आहे देवाचं मोठेपण जाणून घ्यावं लागेल, देवाची थोरवी जाणून घ्यावं लागेल. आणि देव केवढा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीसारखा भगवद्गीतेसारखा ग्रंथ वाचल्याशिवाय देव कळणार नाही. नुसता नामाने आणि वाचनाने देव कळणार नाही, त्याला ज्ञान उलतील डोळसणारा ज्ञान वाचून घ्यावं लागेल, श्रवण करावं लागेल देवाचं मोठेपण. आणि देवाचं मोठेपण विशालपण जाणून घेतल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये बदल घडायला वेळ लागत नसतो. म्हणून या ठिकाणी सांगितलं देवच का आपलाशी करून घ्यावा. देव खूप महान आहे, देव कृपावंत आहे, देव मोठा आहे, म्हणून देवाला आपल्याशी करून घ्या असं आद्य जगद्गुरू सांगतात. दुसऱ्या पद्यात सांगतात या ठिकाणी काय म्हणतात दुसऱ्या पद्यामध्ये, रती माई खे दुःखाची जाणी दुखा
प्राध्यापित करीत असताना या ठिकाणी सांगतात सर्व माईक आहे दुःख आहे हे तर सर्व या ठिकाणी सांगतात की बाबा या जगतामध्ये दुःख म्हणजे काय नेमकं माईक पदार्थ म्हणजे काय मनुष्याच्या जीवनाचा नदी भव नदी एक आपल्या या जीवनामध्ये भव नदी आहे आणि ती नदी इतकी दुर्मळ आहे ती नदी पान करणं खूप कठीण आहे माऊली ज्ञानोबा ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे की या शरीराच्या गावाला आल्यानंतर या शरीरानं ती भव नावाची नदी पार करणं इतकी अवघड आहे नदी म्हणजे कोण मनुष्याच्या जन्माचा अलीकडला टोक आणि मरणाचा पलीकडला टोक जन्माचा अलीकडला आणि मरणाचा पलीकडला ह्या मधल्या भागाचा जो अंतर आहे याचं नाव भव नदी आहे बरोबर आहे महाराज आणि या भव नदीमध्ये पलीकड जाताना खूप त्रास आहे या भव नदीमध्ये पलीकड जाताना मधी त्या ठिकाणी पाण्यातून जात असताना मधून काय येऊन पायाला चावल का पायाला ओढील का नौका बुडल का या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो जीवन जगत असताना मनुष्यानं या ठिकाणी या माईक पदार्थाचा विचार न करता मनुष्याच्या जन्माला एकदाच यायचे आणि एकदाच उद्धार होणार आहे त्या मनुष्याचा विचार केला पाहिजे इतकं आकूड बघून देवाकडे जाता येणार नाही तुम्ही सेवा केल्यानंतर देवाची सेवा केल्यानंतर काय प्राप्त होईल पुण्य प्राप्त होईल पण पुण्य प्राप्त झाल्यावर पुण्यसाध्याचा पुण्याचा सजा क्षय होतो आपण वरून कमवून आणलेलं जीवनातलं पुण्य उपयोगाला येतं आणि पुण्याच्या प्राप्तीमुळं मनुष्याला वैभव प्राप्त होतं पैसा धन ऐश्वर प्राप्त होतं पण ज्ञानोबरायांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उदरे तेव्हा येणे लागे मृत्यू लोका पुण्याचा क्षय झाल्यानंतर मनुष्याचा पुण्य संपल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं आणि पुन्हा लक्ष 84 येऊन फिरावं लागतं तर पाप आणि पुण्य या दोन्हीच्या पत्रिकेला चित्रगुप्ताने एक नाव दिले ललाट पत्रिका म्हणून ललाट जसं आपल्याकडं एखाद्या सावकाराचं अगर बँकेचं देणं असतंय ते देणं झालं आपल्याला खरं लिहून द्यावं लागतंय तिथं आणि लिहून द्यावं लागतं काहीतरी एखाद्याचं जर समजा जास्त पैसे काढले तर काहीतरी जाप्ता लिहून द्यावा लागतो त्या लिहून दिलेल्या जाप्त्याला काय म्हणावं लागतं जाप्ता बॉन्ड वगैरे लिहून द्यावा लागतो म्हणजे ते पक्कं झालं तसं
आपल्या जीवनामध्ये पाप आणि पुण्याचा हिशोब करणारी एक पत्रिका आहे, त्याचं नाव ललाट पत्रिका म्हणायचं, ललाट पत्रिका. आणि ही ललाट पत्रिका आपल्या उजव्या भुजावर काम करते. जीवनामध्ये आपण काय केलं त्याचं लिखाण दर दिवस तयार होते. या जे जे कर्म केले त्याची भोग आले उपजले मेले आयुष्य किती. जे जे कर्म करताल तुम्ही त्याचं लिखाण होते. तुम्ही म्हणताल आम्ही डोळं झाकून केलेलं कसं काय, डोळं झाकून केलेलं सध्या त्या ठिकाणी लिखाण होते. या तुम्ही मुकाट्या केलेलं सध्या देवाला सगळं लिखाण त्या ठिकाणी होते. या कुठं अंधारात केलेलं सध्या टोटल त्या ठिकाणी लिखाण होते. या आपण दुसऱ्यावर चांगली बुद्धी किंवा चांगलं त्या ठिकाणी अंतकरणात काय त्याचं सध्या लिखाण टोटल होत आहे त्या ठिकाणी. आणि ह्या पत्रिकेचं नाव ललाट पत्रिका असं नाव होतं. ही ललाट पत्रिका जर का समजा बाजू त्या ठिकाणी नरकक जायची बाजू असली तिथं वाचल्या वाचल्या तिकडं त्याचं माप इकडं असतं. या जसा जसा रिझल्ट येईल जशी जशी पत्रिका वाचतो त्याला आपण जसं जसं माप केलं त्याच मापन जावं लागतंय. तिथं पुण्य केलं असलं तर पुण्य भोगण्यासाठी स्वर्गात जायचं आणि पाप केलं असलं तर मग लगेच दुसरीकडे ढकलून देतात. म्हणून ती ललाट पत्रिका लिहिलेली असती. पण साधू संत या ठिकाणी काय म्हणतात, आम्हाला ते तुकोबरायांनी यांनी सांगितले आम्हाला ती ललाट पत्रिका बी नको, काहीच नको. ललाट पत्रिका देवा फाडून टाक आमच्यावरलं कर्ज ही सध्या नको, आम्हाला तुझ्याच प्रवेश करायचा आहे असं. देव आपला करून तुमच्यामध्ये प्रवेश केलो पुन्हा जन्म मरणाचा प्रश्नच येत नाही ना. म्हणून काय करायचं, आपला देव करून घ्या. म्हणून तुकोबराय सांगतात की तुमच्यामध्ये जर आम्हाला देव जर तुम्ही जर आमचं झालात तर आम्हाला कुठली पत्रिका सध्या आमचं काम करणार नाही, आम्हाला नरकाची प्राप्ती सध्या होणार नाही. आणि इतर तर हे सोडता केलं तर सर्व मायिका आहे पदार्थ. आणि मायिका असल्यावर ह्याचा अंत लागत नाही. कितीक मायिका आहे कितीक दुःख आहे ते, ह्या दुःखाचा अंत नाही. या ठिकाणी सांगतात तुकोबराय, सुख पाहता जवपाडे दुःख पर्वता एवढे. आपण जर जिथं जिथं सुख बघायला जातो, आता एवढी धडपड आपली मनुष्य जीवनाची जी धडपड आहे, पळापळी सकाळपासून उठायचं, उठून जे भनाना निघून जे लांब पळायचे कशासाठी जायचं, हे पोटासाठीच जायचं काहीतरी आपल्याला मिळेल म्हणून. सकाळी सकाळी उठायचं उठायचं ना आपला उद्याचा निटूबा काय आजच सोचला नाही का सरपंच, बरोबर आहे का? उद्याचं निवेदन आजच सोचलेलं असतं आपल्याला कुठं जायचं आहे उद्या काय काम आहे. इथून तसं काय उद्याचं निवेदन मनुष्य आजच लावतो. आणि ही धडपड कशासाठी सगळी, आपल्याला कुठंतरी सुख प्राप्त होईल ह्या धडपडीनं. पण कवडीचं सुख नाही. तुम्ही जोपर्यंत या मंडपात रामनाम करताल, हे रामनाम तुम्हाला सत्य, हे रामचं नाम तुमचं आयुष्य त्या ठिकाणी तितक्या दोन तासी तर जर तुम्ही चिंतन केलं तर दोन तासाचं या ठिकाणी जे लिखाण होतं आहे लिखाण बंद आहे दोन तासाचं. ललाट पत्रिकेवरलं लिखाण सध्या मृत्यूचं बंद आहे. या ठिकाणी तितकं आयुष्य वाढवावं लागतं देवाला. म्हणून तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी या मंडपात येऊन हरिनाम करताल, या मंडपात येऊन तुम्ही नामजप करताल, कथा कीर्तन ऐकताल, ही वेळ देवानं सुट्टी दिलेली या देवाला. कीर्तनातून माणूस नेहला यमाना असं रेकॉर्डच नाही कुठं, आहे का रेकॉर्ड महाराज कुणी ऐकलं कधी कीर्तनात माणूस गेलेला? कधीच नाही. ताजुद्दीन गेला कीर्तन सांगत गेला तो, पण कीर्तनातून नाही गेला. ऐका मारोतराव महाराज जे होते का, ज्यावेळेस मोतीराम महाराज काय केलं, मोतीराम महाराजांनी त्या गावात मारोतराव महाराजच्या गावात कीर्तन होतं आणि मारोतराव महाराज शिष्य होते त्यांचे, त्यावेळेस पाटील होते मारोतराव महाराज. मोतीराम महाराजांना असं कीर्तन चालू केलं त्यांच्या गावात जाऊन, त्या खाली परभणी जिल्ह्यात गाव आहे त्यांचं, चालू केले. म्हणले पाटील काही दिसणार या ठिकाणी, मग काय म्हणले पाटील त्या ठिकाणी पाटील मेलेलं होतं कीर्तनाच्या अगोदर 2-3 तासानं पाटील मेलेलं होतं. आता मौतीच्या ह्याच्यात होतं पण आता हे मारोतराव आपलं मोतीराम महाराजचं कीर्तन आहे, आपण मौत ह्यांचं कीर्तन झाले पुन्हा करू म्हणले मौत. मग काय केलं त्याने, पाटलाला बोलून आणा म्हणले, पाटील कुठे आहेत आता, कुणी सांगा ना पाटील, म्हणजे पाटील मेलेत म्हणून कुणी सांगा ना महाराज कीर्तन करायचे नाहीत म्हणून, कीर्तन होणं महत्त्वाचं आहे.
पाटील मेलेत म्हणून कुणीच सांगणार. मग पुढं काय झालं, ते काय केलं, पाटील म्हणले त्यांनी कुणीतरी सांगितलं पाटील शिव झालेत गेलेत म्हणले वर. नाही आपल्या पाटला झाला आपले पाटील इतक्या सहज असहज. मारोतराव महाराजांना सांगितलं त्यांनी मोतीराम महाराजाला, त्यावेळेस म्हणले महाराज शिव झाले गेले म्हणले गेलेत म्हणले. त्यांना आणा म्हणले कीर्तनात. अहो कसं आणायचं म्हणले, ते मड आणा उचलून. मड उचलून आणून कीर्तनात उभं केलं मोतीराम महाराजांच्या. आणि कीर्तनात उभा केल्यानंतर टाळी वाजवायला लागली. टाळी वाजवताना काय केलं, विठ्ठल 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 जप मोतीराम महाराजांनी चालू केल्यावर त्या मारुतराव महाराजांनी लगेच टाळी वाजवायला चालू केले. मेलेल्या मड्यानं चालू केली टाळी वाजवायला. ही संतांची चमत्कार आहे, मोठा खूप ताकद आहे संतांची. म्हणून आज संतांचं विचारच मनुष्य प्राण्याला जिवंत ठेवू शकतात. संतांच्या व्यतिरिक्त कुठलाही मनुष्य मनुष्याला या ठिकाणी सुशिक्षित राहू शकत नाही. आणि मनुष्य शांत राहू शकत नाही, संतांच्या विचारानंच मनुष्य शांत राहू शकतो. म्हणून सत्यासाठी कीर्तन भजन आणि परमार्थ करायचा असतो. पण आपल्या गावामध्ये ह्याचा रिझल्ट यायला पाहिजे. कमीत कमी उद्याच्याला उद्या कमीत कमी 50 तरी ज्ञानेश्वर्या घेऊन वा पारायणाला बसावा कोणीतरी तरुण मंडळीनं. त्यांच्या जर कानावून ज्ञानेश्वरीची वही गेली तर त्यांच्या जीवनात बदल होऊ शकतो. हजारो जन्माचा पापाचा संचय साचलेला एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानोबरायाची एकतरी जर ओवीचा अनुभव आला तर ज्ञानोबराय पुढं काय म्हणतात, ज्ञान होय अज्ञानाशी नंतर खूप मी विचार लावलं, डोकं लावलं, संशोधन केलं नाचघरीचं. पण लक्षात आलं यांना एकच पर्याय, यांनी तरुणांनी जर या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं जर पठन केलं तरच गावामध्ये बदल होऊ शकतो. कारण महाराज आज 32 वर्षाच्या सप्त्यात 8 गुणविले 32 बघाने किती उघडून पेले, तर मधी तर किती सप्ते असतील त्याला गणत नाही. इतके महाराज दुपारा जरी उघडून पाजले तरी महाराजांना परिणाम होणार नाही, ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीनं परिणाम होईल हे मला या ठिकाणी मनाला माझा त्या ठिकाणी भगवंतानं या ठिकाणी बोध करून दिलाय. पण मी भर तेच देतोय लोकांनी कमीत कमी ज्ञानेश्वरी वाचावा माळकऱ्यांनी. आणि प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी पवित्र असावी. पवित्र जर ज्ञानेश्वरी असली तर मनुष्याच्या जीवनामध्ये 100% बदल झाल्याशिवाय राहत नाही. आणि माऊली काय देतील ती सांगता येणार नाही, तुमच्या जीवनात सुखाचाच सुखाचा अनुभव येईल. संताची या जपे जाती हा संताच्या जपानं कितीही महान पाप असलं तरी जाऊ शकतं. ज्ञानोबरायासारख्या भगवान ज्ञानोबराय हा महाविष्णूचा अवतार आहे. विष्णू भगवान परमात्मा सर्व देवाचा देव आहे. पांडुरंग सर्व देवाचा देव आहे. ह्यानीच पांडुरंगानी सर्व अवतार धारण केलेले आहे. तुका विष्णू नाही तुझा तुकोबरायाचा अवतार सध्या पांडुरंगाचाच आहे.
तुकोबरायानंतर एक ठिकाणी सांगितले, सगळा पांडुरंग देवाचा देव आहे. कसा आहे देवाचा देव? देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला देखिला बाय मी देवाचा देव. देखिला देखिला बाय मी देवाचा देव. देखिला देखिला जसा मोर पक्ष्यांचा राजा असतो तसा देवांचा राजा भगवान पांडुरंग आहे. सगळ्या देवांचा राजा, देवांचाही देव आहे तो. त्यांचं सर्व देव भजन करतात. अहो भगवान महादेव सध्या त्यांचं भजन करतेत. कशा पद्धतीनं करतेत? भजन करी महादेव. सर्वही देव भजन करतात. मग आपण का नाही करायचं? आपण एकच देव धरायचा मनामध्ये. एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. एकच देव धरायचा आपण, लय मोठे देव धरायचं नाही. मी एकच देव धरला चित्तामध्ये, बाकी काय? एकच. सर्व पांडुरंगाचाच पांडुरंगाचाच माझ्या ह्याच्यावर असतो. कारण का? एक देवाशिवाय. आणि या ठिकाणी संतांनी सांगितलं, आपुला तू एक. एकच का म्हणले? पांडुरंगाने जर सगळे लय मोठे देव असते तर एक आपुला ते दोन करून घ्यावा जीव म्हणले असते. पण या ठिकाणी काय सांगितले संतांनी? की एकच देव करून घ्या. देव एकच आहे जगामध्ये, विश्वात ओम तोम तुळुंब भरलेला आहे. या ठिकाणी अवकाशात टोटल देव भरलेला आहे. जसं पाणी समुद्रात असतं तसं ह्या अवकाशात देव भरलेला आहे. आपल्याला त्या ठिकाणी जाणवत नाही, अज्ञानापणे जाणवत नाही. आपलं हे स्वरूपच नाही. आपण हे जगत बोलतो चालतो हे शरीर हे स्वरूपच नाही. हे जर स्वरूप आपलं असतं, हे जर सत्य असतं, मला सांगा, काल जन्मलेलं 15 महिनाभर जन्मलेलं मुलगं सारखं राहतंय का लहान जन्मलेलं? त्याच्यात बदल होतो, त्याच्यात वर्षानं बदल होतो, 10 वर्षानं बदल होतो, 25 वर्षानं थोडं पांढरं पांढरं होतंय, पुन्हा 40-50 वर्षानं सगळं पांढरं होतंय. म्हणजे किती बदल होतोय मनुष्यात? काय राहते? म्हणजे हे जर खरं असतं तर इतका बदल झाला असता का? सत्य जर असतं तर अहो याच्यात क्षणाक्षणाला बदल होतो. एक वस्तू एका जागेवर एक ठिकाणी कधी थांबती काही? ह्या सृष्टीत आलेली ही खूप मोठी नदी ह्याच्यात एक ठिकाणी थांबते का? हे पूर्ण या ठिकाणी काळाच्या दाडात चाललेलं आहे, मोठ्या काळाच्या दाडात चाललेलं आहे. सर्व हा प्रभाव दाडात चाललेला आहे. तुम्ही आम्ही सर्व प्राणी हे असंख्य जीव त्या काळाच्या झबड्यात चाललेले आहेत. कारण का? की हे आपलं हेच नाही, आपलं खाद्य हे काळाचंच आपलं धन आहे.
देहे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे, इथं मनुष्याचं काहीच नाही, हे सगळं जे आहे व्यर्थ आहे, आपण याला सत्य म्हणतात आणि ह्याच्यासाठीच ह्या रक्तमासाच्या डपड्याचा डपड्याला शरीरासाठी किती अहंकार होतोय उत्पन्न. अरे मी असा मी तसा तू काहीच नाहीस, तुला ईश्वर ताकद पुरवितो. हे इतक्या रक्तमासाचं आपल्या आईचे रेत आणि ह्याचा विटाळानं बनलेलं शरीर रक्तमासाचं शरीर आहे आणि ह्या शरीरावर कितीही मनुष्यपण आणि अहंकार गातोय. हे नासक शरीर आहे, नासक. ह्या शरीराला जर एखादा धातू कमी पडला, रोग राई तयार झाली, तर दवाखान्यात पैसे घालू घालू किती परेशान झाला, तरी एखादा जर मोठा जर रागला कॅन्सर सारखा झाला तर संपला, तर अवतारच संपला. पण किती माणूस ह्याच्यासाठी जपतोय, ह्याच्यासाठी दवाखान्यात घालतोय. अरे नाशक आहे सर्व ह्या नाशवंत देह दानाऱ्या तकळा, 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 नाशवंत देह दानाऱ्या नाशवंत देह दानाऱ्या तकळा, 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 नाशवंत देह दानाऱ्या तकळा. या ठिकाणी सांगतात की बाबा हे शरीर नाशवंत आहे, हे मलमूत्राचं आहे, हे खूप नाजूक आहे शरीर, याच्यामधला जर प्राण निघून गेला. महाराज बसा, दादा बसा, खाली बसा ना, थोडं बसा बसा बसा, थोडंच राहिल्या वळवळ कशाला दादा, भगवंताचं चिंतन चालू आहे. या रक्तमासाच्या शरीरामध्ये एक जीव जर गेला तर 4 तास ठेवणं कठीण आहे, लगेच वास दुर्गंधी सुटते ह्या शरीराची. म्हणून हे शरीर नाशिवंत आहे. ह्या नाशिवंत शरीरात अहंकार रूपी बीज पेरू नका. मन बुद्धी चित्त अहंकार, आणि या अहंकारामध्येच जन्म घ्यावा लागतो, अहंकारामध्येच मनुष्याचा नाश होतो. प्रामाणिकपणे माणसासंग माणूस लिंतने वागा. हे यरती माईक आहे, दुःखाची जनती आहे, सर्व दुःखच दुःख आहे. म्हणून ह्याच्यात सावरून घेण्यासाठी भगवंतानं इशारा दिलेला आहे या ठिकाणी तुकोबरायाने की बाबा नाशिवंत आहे, मायाही आहे, ह्याच्या नादी लागू नका. आणि याच्या नादी लागू नका, मग काय करायला पाहिजे, आम्ही काय करायला पाहिजे या ठिकाणी म्हणल्यानंतर आद्य जगद्गुरु तुकोबराय तिसऱ्या पद्याय सांगतात. Oh,
आता ह्या प्रवाहामध्ये आपण प्रत्येक क्षणाला बदल घडणारं हे काविनाशी रूप नाही, किंवा आपण या ठिकाणी आपण किती प्रयत्न केले तरी ह्या मायावी जगामध्ये देव सापडणार नाही। मग आपल्याला अविनाशी पद प्राप्त करून घ्यायचे। अविनाशी म्हणजे कसं, कधीच नाश त्याचा पावणार नाही। ही पृथ्वी नाश पावली तरी त्या पदाचा नाश पावत नाही असलं पद। आता आपली पद माझी कसली, आपली पद 5 वर्षाची, कोणाचं 10 वर्षाचं असेल, कोणाचं पेन्शन येईस तो असतात, ही पद आपली माझी थोड्या दिवसाची पद आहेत। आणि महाराज म्हणा, महाराज बी झाला तरी महाराजाचं पद किती 40 वर्षापुरतं असते, 30 वर्षापुरतं असू, 40 वर्ष कोणी कीर्तनकार झाला, आचार्य झाला, कोणी बी झाला तरी थोड्या दिवसाचं पद आहे। पण या ठिकाणी महाराज हे टिकता सांगतात की हे पद कधीच नाश पावत नाही, अविनाशी करी आपुले आयशी। ह्या जगातल्या सर्व पद नाश पावतात, पंतप्रधान असल, कुठला राजा असल, किंवा एखादा बराक उमाम असल मोठा जागतिक लेवलचा, त्याचं पद पण टिकून राहत नाही मनुष्य अजिबात नाही। इथून महाग बी टिकलेलं राहिलं नाही। सगळे राजे प्रजे आपल्याला पुराणात ऐकायला भेटले, पण पुराणातला राजा अजून जिवंत आहे, पद हाकितोय असं कधी ऐकायला भेटलं का? अमर पद आहे का कोणाचं? नाही, अजिबात नाही। पांडवाच्या गादीतला गेला, रामाच्या राज्यातला गेला, सगळे राजे गेले। पण आद्य जगद्गुरु सांगतात या ठिकाणी की जे पद प्राप्त झाल्यानंतर अविनाशी की कधीच नाश पावत नाही, म्हणून अविनाशी करी आपुले आशे। आणि ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल आपल्याला अविनाशी पद, तर त्या ठिकाणी भगवंताचं त्या ठिकाणी आपल्याला नाम चिंतन किंवा त्याचं वेळ लावून घेतलं पाहिजे, भगवंताचं पिसं लावून घेतलं पाहिजे। आपण कसं प्रपंचामध्ये त्रस्त होतो, संसार करीत असताना काही काही अडचणी आल्या किंवा काही कमी पडलं आपल्याला, किंवा संसारात अनेक आडी अडचणी असतात, पिसाळून जातो ती आडी अडचण दूर करण्यासाठी माणूस पिसाळून जातो। माणसाला माणूस नीट बोलत नाही, एखादा रागलेला जर एखादा लय छेचेवर जर आला तर शांततेत आपला संसारातला व्यवहारच नाही। पण या ठिकाणी सांगतात की बाबा आपल्याला हे पद प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाचं पिसं लावून घ्यावं लागेल, पिसं येड लागल्यासारखं देवाचं करावं लागेल। माझ्या मनाला गोविंदाचा क्षण लागायला पाहिजे। कारण का आपण या पैसा कमवणं किंवा दुसरा कुठला बी छंद, मित्राचा छंद, राजकारणाचा छंद, किती एखाद्या माणसाला वेगवेगळे छंद असतात, कोणाला राजकारणाचा असतो, कोणाला मित्र जमिण्याचा असतो, कोणाला मित्रात घुमण्याचा असतो, कोणाला मोकार फिरायचा असतो, कोणाला तर एक एक येडा झालेला 10 बेवर आणि ते कोटराचाच छंद असतो, आयुष्य बरबाद त्याच्यात करतो मनुष्य, छंद वेगवेगळे असतात। पण महाराज या ठिकाणी काय सांगतात की मनुष्यानं भगवंताच्या नामाचा छंद करा तुम्ही, ते कधीच वाया जाणार नाही। आणि त्या छंदानं देव तुम्हाला अनुकूल जागा देतो, भगवंत कृपा करतो मनुष्य, मनुष्यावर देव कृपा करतो। कारण का? देव भावाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे, देव नामाचा भुकेलेला आहे। देवाचं नामाचा जर छंद लावला तर मनुष्य त्याच्यावर कृपा करतो आणि त्याच्या अडचणी दूर करून त्याला मोक्षाचा मार्ग दावून देतो, हाताला धरून कृपांकित होतो। देवाने कृपा केल्यानंतर काही बी होतं या जगामध्ये।
तुम्हाला मनुष्याच्या कृपेने काहीच होणार नाही, पण देवानं जर कृपा केलं सगळं जग भी तुमच्या विरोधात असलं तरी तुमचा केस भी वाकडा होऊ शकत नाही, अशी ताकद आहे देवाच्या कृपेमध्ये। म्हणून भगवंताचा येड, भगवंत जर तुमच्यापाशी असला, मला सांगा कौरवाची संख्या किती होती? 100 अब्जावधी संख्या होती कौरवाची। बोलतो कौरवाची संख्या अब्जावधी होती आणि पांडवाची संख्या फक्त 5च होती। कौरवाकडून भगवंताचं पूर्ण सैन्य दिलं, पण पांडवाकडून एकला देव राहिला, तरी पण अब्जावधी संख्येला एकला देवच जड भरला। पांडवाला कौरव जड भरले, पांडव कौरवाला जड भरले, ह्याचं कारण काय की देव जर तुमच्या अंकित असेल तर तुम्हाला कसलं संकट येऊ शकत नाही। म्हणून देवाचं पिसं लावा या ठिकाणी, देवाचं लावी मना गोविंदाचे, आणि जर भगवंताचं पिसं लावून घेतलं तर तुम्हाला अविनाश पद प्राप्त करून देतो देव, की त्याचा कधीच नाश पावत नाही। सायुज्य मोक्ष म्हणायचा मुक्ती, ती मुक्ती अमर आहे, आणि ती जर एकदा प्राप्त झाली तर पुन्हा ह्या जगात दुःख भोगण्याची गरजच भासत नाही, असं महाराज पद्य तिसऱ्या पद्यामध्ये सांगतात। या ठिकाणी सांगत असताना आपल्या गावामध्ये आज भगवान बाबाच्या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे। आपल्या गावकरी मंडळीने खूप या ठिकाणी जाऊन वर ज्या भगवान बाबाने आपल्या दऱ्याखोऱ्यात येऊन वंजारी समाजाला शिक्षणाची दिशा दिली, अध्यात्माची दिशा दिली, आपल्या वंजारी कुळात जन्माला येऊन त्या ठिकाणी सर्व वंजारी कूळ त्या ठिकाणी दऱ्याखोऱ्यात राहत होतं आणि आमगळ होता आपला वंजारी प्राणी, कधी शिकारी करून जगत होता। पण त्या महान संतानं आपल्या समाजात अवतार घेतला आणि अवतार घेऊन समाजाला जाऊ जाऊ जिथं त्या ठिकाणी पशुहत्या होत्या त्या बंद केल्या, समाजाला जमिनी कहाणी पण लेकरं शिकवा आणि शिकवून त्या ठिकाणी मोठे अधिकारी बनवा। आणि बाबाच्या शिकवणीनुसार आज भी महाराष्ट्रामध्ये किंवा आखी भारतामध्ये क्लास 1 आणि क्लास 2 पदावर आज वंजारी समाजाचं या, ब्राह्मण समाजाच्या 2 वंजारी समाज या, इतका टॅलेंट आहे या। सर्व क्लास 1 अधिकारी आपल्या वंजारी समाजाचे, आणि ही जर देणगी कुणाची असेल या राष्ट्रसंत भगवान बाबाची देणगी आहे। भगवान बाबा की, भगवान बाबा की। म्हणून भगवान बाबाचं मंदिर आपल्या गावामध्ये नव्हतं, प्रत्येक गावामध्ये भगवान बाबाच्या कुठं कुठं मंदिर उभारलेले आहेत, यवत्याला आहे, इकडं खाली गावात प्रत्येक गावामध्ये आहे, पण आपल्या गावात भगवान बाबाच्या मंदिरावाचून आपलं गाव हे होतं, वंचित होतं। म्हणून आज पूर्ण गावकरी त्या ठिकाणी आले आणि तो संकल्प अशोकजी चौरे, स्वामी अशोकजी अशोकानंदजी चौरे यांनी या ठिकाणी येऊन गावापुढं मांडला, गावानं मान्य केला, त्यांना त्या ठिकाणी देणगी पण बरीच झालेली आहे। आणि ज्यांनी ज्यांनी नावं जाहीर केली देणगीची, ही खूप देणगी झालेली आहे, त्यांना देणगी पण संकल्प बराच सुटलेला आहे। आणि आपल्या गावासाठी भगवान बाबाच्या मंदिरासाठी उभारणीचा संकल्प बाबा या ठिकाणी करून घेणार आहेत आणि तो पण सिद्धीला जाणार आहे। आणि बाबाचा संकल्प सिद्धीत गेलो आपल्या गावाला कुठंतरी दिशा वळण, भगवान बाबाची त्या ठिकाणी सात्विकता आपल्यात प्राप्त होऊन आपल्या माणसामध्ये कुठंतरी जी रखरख आहे रखरख बंद होईल आणि सात्विकता तयार होऊन उज्ज्वल असं सुख भोगता येईल असा संकल्प केलेला आहे। या ठिकाणी भगवान बाबाचा जप थोडा त्या ठिकाणी आपण करू। भगवान बाबा हे आपलं दैवत आहेत, वंजारी समाजाला दिशा जावलेली आहे, त्यांचे आपण आपल्या समाजावर त्यांचे ऋण आहे। तसं तर सर्व 18 पगड समाजावर त्यांचे ऋण आहेत, पण त्याच्यात त्याचा आपल्या आपल्या समाजावर खूप ऋण आहेत। भगवान बाबाचे या ठिकाणी जप करू। भगवान बाबा जे भगवान बाबा वामन बाहू जे जे भगवान बाबा, भगवान बाबा जे भगवान बाबा वामन बाहू जे जे
भगवान बाबा जे भगवान बाबा वामन बाहू जे जे भगवान बाबा भगवान बाबाचा जप केलेला आहे म्हणून आम्हाला जशी सूचना मिळाली तशी मी आ भगवान बाबाबद्दल दोन शब्द बोललो. ज्याच्या ज्याच्या अंतःकरणात भावना आहे त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं. आणि या ठिकाणी मूळ उपदेश उपदेश सांगत असताना आद्य जगद्गुरू तुकोबराय सांगतात आपल्याला भगवंताचं वेळ लावून घेतलं पाहिजे, भगवंताचं पिसं लावून घेतलं पाहिजे. आणि हे जर आपण प्राप्त करून स्वच्छ जीवन जगलोत तर या ठिकाणी आद्य जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या पद्यामध्ये काय सांगतात. तुका म्हणे ठिकाणी महाराज सांगतात की बाबा जीवन असं जगा की ज्यानं 100 लोकांनी तुमची प्रतीक्षा करावा त्या माणसाची, त्या माणसा वाचून आपलं भागत नाही अशी प्रतीक्षा रस्त्यावर करावा, वाट बघत बसावा त्या माणसाने असं जीवन जगा महाराज सांगतात. आणि जीवन जगत असताना तुम्ही असं मागं ठेवून जा की तुमची जगानं ती कीर्ती मोडू नये, तुमची कीर्ती मागं उत्तम प्रकारे राहावा. शरीरानं जरी नष्ट झाला तरी कीर्तीनं नष्ट होऊ नये. समाजासाठी जी लोक जगले, समाजासाठी ज्या लोकांना बलिदान दिलं ते लोक अजून बी कीर्तीनं मागं आहेत.
ज्ञानोबराया या ठिकाणी जन्माला आले ज्ञानोबरायानं जगाला तिन्ही लोकाला मानवी प्राण्याला सर्व तिन्ही जगामधल्या सर्व प्राण्याला संसार सुखाचा केला. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिही लोकी. तिन्ही लोकांमध्ये ज्ञानोबरायाने आनंद भरला आणि सर्वांचा संसार सुखाचा केला. नवे नवे ज्ञानोबरायाने भीष्म प्रतिज्ञा काय केली? आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे तोसावे तोसनी मज द्यावे पसाईदान. ह्या विश्वातल्या सर्वच असलेल्या मानव सृष्टीतल्या प्राण्याला एक सद्बुद्धीचं वळण द्यावं म्हणून एवढी भीष्म प्रतिज्ञा ज्ञानोबरायाने केली. म्हणून आज ज्ञानोबा माऊलीचं सर्व आज मुखामुखातून नाम येते म्हणून अशा पद्धतीने कीर्ती रूपानं उरावा. ज्ञानोबराय 22 वर्ष जगले पण कीर्ती रूपानं मागे राहिले. तुकोबराया 42 वर्ष जगले पण कीर्ती रूपानं अमर झाले. जगद्गुरु ह्या रूपानं राहिले. छत्रपती शिवाजीराया हे पण थोडेच दिवस जगले पण कीर्तीनं मागे राहिले. आपल्या समाजात जन्म झालेले मुंडे साहेब पण काही काळातच थोड्याच दिवस जगले पण कीर्तीनं समाजात अजून पण रुजलेले आहेत. घराघरात फुटू त्यांचा असं काहीतरी कीर्ती रूपानं मागे राहावं असं जगद्गुरु या ठिकाणी प्रतिपाद करतात. उत्तमची उरे तुका म्हणे एक मरणची शरीर. आपल्याला या ठिकाणी मानवी शरीर आल्याला एकही प्राणी जिवंत राहणार नाही. सर्व संपलेले आहेत, सर्व मरणार आहेत, आपण सर्व या काळाच्या झबड्यात जाणार आहेत. पण महाराज काय सांगतात? कीर्ती रूपानं मागं उरावं आणि कीर्ती रूपानं मागं उरून काहीतरी आपलं जीवनाचं स्वार्थ करून घ्यावं. जाता जाता एकच सांगल, या ठिकाणी माझी वेळ संपत आलेली आहे. जाता जाता एकच सांगल, तरुण पिढीनं जरा व्यसनाधीन कमी व्हावं. आजच्या काळामध्ये तरुण पिढी खूप व्यसनाला लागलेली आहे. अरे काय तरुण पिढीचा आज काय की जिथं जावा जिथं तरुण पिढीचं टोळकंय त्या टोळक्यात सध्या घुसवाटत नाही. निस्ते तोंडामध्ये पुड्या आणि तमाकू पुड्या तमाकू निस्तं छताडाचं डपड झालं. एवढं एवढं शा लेकरांनी सिगरेटी फुकावत आणि ही तरुण पिढी एवढी भरकटत चालली आहे. भयानक भरकटत चालली. आणि आजचा मनुष्य मला तर वाटतं तरुण पिढीतला एक बी म्हातारा होऊन शिव होईल म्हणून असं वाटत नाही. कारण का गणितच नाही ते नाही का म्हातारा होऊन म्हातारा होऊन वयाचं पहिलं जे जोर काढीत होते अन्नाच्या वयाचे लोक जोर काढीत होते तूप खात होते दूध पित होते हेच लोक 100 वर्षाच्या जवळपास गाठू शकतील. पण तरुण पिढीतला मला वाटत नाही तिथवर जाईल एक बी म्हणून. मधीच तरी हट्टॅक होणार होतच नाही. कारण पुढ्याचं ते इतकं विषारी ते हे खात्यात विषारी औषध आहे त्या पुढ्यात घातलेलं आणि ते लाळी वाटं बाहेर जाऊन इतकं खात्यात. माझा एकच संदेश आहे की तरुण पिढीनं जरा व्यसन कमी करावं, स्वच्छ जीवन जगावं, चांगल्या विचारानं जगावं, एकमेकाशी प्रेमानं वागावं, कुणालाही कुबुद्धीनं वागू नाही. कुणीही असू परमेश्वर त्याचं कर्म त्याची ज्याला देईल. जो आपल्याला जरी एखादा आपल्याला खोट्याने वागत असला तर त्याच्यावर दुर्लक्ष द्याता परमेश्वर त्याची सजा त्याला देईल. पण आपण सद्बुद्धीनं वागावं आणि व्यसनानं व्यसनाधीन कमी व्हावं. व्यसनाधीन लोकांनी या ठिकाणी तरुण पिढीनं ज्ञानेश्वरी वाचवावं, पवित्र तुळशीची माळ घालावी आणि परमार्थाच्या मार्गातलं जीवन कधीही सफल राहणार आहे. परमात्मातला जीवनातला माणूस 50 वर्षाच्या पुढचा असू द्या त्याच्या चेहऱ्यावर तेजीस तयार होणार. आमच्या संजू दादानं माळ घातले ह्या वयात, बघा त्याच्या चेहऱ्यावर कसं आहे तेज. दादाचं तेज बघा ना, 1-2 वर्षाच्या कालावधीतलं या असू द्या तेज तयार होणार चेहऱ्यावर त्याच्या. अहो चेहर माळकरी माणसाचं तेज आहे या. पुढ्या खाणाऱ्याचा चेहरा बघा कसा सर फुटून गेलाय चुकून गेलाय का नाही. काय सरपंच खरी का तुम्ही आहेत ना तुम्ही नाहीत खात. म्हणून माझा जाता जाता एक बालक म्हणून तुमच्या सर्वांना एक संदेश आहे की व्यसनाधीन व्यसनापासून अलिप्त राहावं, जीवन सुरक्षित जगावं आणि आपलं शरीर संपदा चांगली जपावी, परमेश्वराचं चिंतन करावं आणि आपल्या ठिकाणी सद्बुद्धी वागून जीवन चांगल्या पद्धतीने जगावं. हाच संदेश मी सांगेल या कीर्तनातून. माझं कीर्तन
ऐकण्याची सर्व गावकऱ्याला इच्छा होती. माझ्या भावा अभंगाचा मी भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. मी माझा अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही, पण माझ्या बुद्धीला परमेश्वरानं माऊली ज्ञानोबरायानं जे सद्बुद्धीला मी आलं हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि झालेली सेवा तुमच्या मायबापाच्या चरणी, सद्गुरु माऊलीच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरु चंद्रशेखर बाबाच्या चरणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी छोट्या मुली आहेत, एक दोन मिनिटाची चाल बरोबर ठिकाण. या ठिकाणी मी आता माझा टाइम संपलेला आहे, माझी सेवा पूर्ण करतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली.